ऋषिकेश जनरल स्टोअर्स टेंभुर्णी। आमच्याकडे इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत वह्या पुस्तके व्यवस्थित दरामध्ये मिळतील, तसेच अमूल आईस्क्रीम फॅमिली पॅक मिळेल, तर अवश्य भेट द्या। पत्ता धारीवाल टाउनशिप समोर अकलूज रोड टेंभुर्णी। मराठी प्रस्तुत मराठी वेब सिरीज शिरवाळ, दिग्दर्शक योगेश हरी जाधव, स्पॉन्सर्ड बाय महात्मा फुले विद्यालय टेंभुर्णी। इंजिनिअरिंग झालेलं 2 वर्ष झालं, तरी घरी बसून आहे, काहीतरी कामाचं बघावं लागेल। त्या कंपनीवाला फोन तरी करतो, काय झालंय लागावी देवा एखादी नोकरी। हॅलो हॅलो, हा सर मी किरण उघडे बोलतोय सर। हा सर, तुमच्या कंपनीमध्ये फॉर्म अप्लाय केला होता मी जॉबसाठी, त्याचं काय तुम्ही फोन करतो म्हणला होता सर। नाही, या कंपनीमध्ये कुठलीही वॅकन्सी नाही आता। अहो हॅलो, हॅलो सर, तुम्ही म्हणला होता जॉब भेटन सर। नंतर करा नंतर। हॅलो हॅलो सर, हॅलो हॅलो, फोन बंद करून ठेवले काय यांनी? लागला लागला लागला। हा हॅलो, कोण? हा सर, मी किरण उघडे बोलतोय सर, इंजिनिअरिंग। अहो सर, तुमच्या कंपनीमध्ये अप्लाय केला होता मी फॉर्म जॉबसाठी। अरे बाबा, मी 10 दिवस झाले मला कामावर काढून टाकलंय, मी घरी आहे आता। मी तुला कुठला जाती होता? अहो हॅलो सर, पण तुमची जागा असेल, मीच कामावरून घरी आहे ना आता, मला काढून टाकले, मी कसं तुला जॉब देणार? ठेव बोल। अहो सर, तुमची जागा असेल, हॅलो, अहो तुमची जागा असेल की रे। हॅलो सर, हॅलो हॅलो, देवा एवढा वाईट दिवस आहे इंजिनिअरिंग लोकांवर, लय वाईट दिवस आले ते। आयुष्यात एवढे शिकून काहीच उपयोग नाही, आता ह्याच्यावरती एकच पर्याय। महाराज, किती दिवस झाले पगार नाही चालला अजून, 1 रुपया किती दिवस झाले तुमची सेवा चालली, पगारच बघा तेवढं माझ्या काय बाल का भेटेल पगार, आधी माझी तरी चालू हो, सगळं भेटेल तुला परमनंट करून टाकू। ठीक आहे, लवकर भेटू द्या म्हणजे झालं, चिंता नको। ओके, महाराज लय भयंकर त्रास होतोय बघा। बोल काय होते आता, काय मुतखड्याचा त्रास आहे? सगळ्या दवाखान्यात गेलो, सगळं कुठं हिंडलो नाही नाही तिथं करून म्हणून मुतखडा फरक काय पडत? हा मुतखडा होय होय होईल बरा तुझा मुतखडा, हा त्याला दवाखान्याची गरज नाही बर, आणि रक्षणा ठेव 100 रुपये असतील, आम्ही खोटी बोलणारे माणसं लगेच महाराज बाबा सगळं करून ते बरं होईल ना हो, आणि ती कागद घ्या, औषध देतो तुम्हाला। हा भंडारा घ्यायचा सकाळी आणि संध्याकाळी पाण्यात टाकून, दुसऱ्या दिवशी सकाळी गेला की खडा बाहेर। बरं या महाराज, महाराज महाराज, मी तुमचा पाय सोडणार नाही महाराज, माझी एक इच्छा पुरी करा महाराज, माझी एक इच्छा पुरी करा महाराज। अरे बालका काय झालं बोल तरी। महाराज मी इंजिनिअरिंगच्या 3 वर्षाला महाराज, इंजिनिअरिंग माझं सगळे विषय सुटू द्या महाराज, आणि मला नोकरी लागू द्या महाराज। थांब 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 नाही महाराज, एवढं होऊ द्या महाराज, काय समस्या मला कळू द्या पहिलं नीट।
महाराज मी इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला आहे महाराज. बर पुढं माझा सगळे यशस उडी द्या महाराज आणि मला नोकरी लागू द्या महाराज. नोकरी लागू दे काय बोलतो बोले. ये बालका इकडे इंजिनिअरिंग आहे जा होय तुझं काम. हे घे अंगारा रोज सकाळ संध्याकाळ लावायचा कपाळाला त्याशिवाय बाहेर निघायचं नाही. महाराज नाही भेटून जाईन तुला नोकरी. बरं महाराज. इंजिनिअरिंग आयत्या केलं असता तुम घर झालं असता आहे ना. आता बायको घेऊन यायचं आहे ना. लग्नाचं कसं व्हायचं मा देवा वाचव रे बाबा. अवघड झालं इंजिनिअरिंग लोकांचं. बरं नाही रे आहे तर काय बरं पडताय तिकडे जावा ती लय महाराजला का लय पॉवरफुल महाराज आहे. अरे त्याला सगळं कळ कळ करताय सगळं मास्टर सगळं खरं सांगितलंय बघा. हा महाराज महाराज असतं काय खरं चल आपलं जर नशीब उघडलं तर उघडलं त्याला काय चल घ्या तिकडे तर उगे ते खंचवतोय रे. महाराज 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 आपल्याला दिसत ते मग पुन्हा वापर महाराज महाराज काय सांगू तुम्हाला महाराज आम्हाला काय सुद्धा हाताला लागेना. आम्ही जेवढं केलं तेवढं जास्त आहे. आमच्या हातात रोपाय पण राह ना काहीतरी चमत्कार तुम्हीच दाखवायचा. चमकत का चमत्कार कळालंय तुझी समस्या बालकांनो मला असं असं तुम्ही खूप कष्ट करता. होय होय करता की नाही तुमच्या कष्टाला फळ अजिबात मिळत नाही. खरं महाराज काहीतरी उपाय करा महाराज. पण एक काम करावं लागेल तुम्हाला. काय काय एक धाडशी निर्णय घ्यावा लागेल. आम्हाला धाडशी निर्णय घेतला तर तुमची सगळी लाईफ उज्ज्वल होईल. धाडशी निर्णय बाबा या घ्या भंडारा. ए महाराज यार मा बाबा होय तुमचं काम डोळ्यात पण गेलं नाकात गेलं तोंडात पण गेलं नाही रे. हे घे मला गुलाबी भेटणार काही करू नको. कसं लागतंय बालकाम भांडगावरून आणलंय ते. महाराज काय असलं दिलंय खाय महाराज त्याची ताकद असं थोड्या वेळाने होतो. चुलीतली राख दिसते महाराज. करू नको चुकलं चुकलं महाराज चुकलं या महाराज. आमचं धाडशी निर्णय घेतलं आमचं चांगलं होईल ना. धाडशी निर्णय घ्यावा लागेल महाराज. धाडशी निर्णय चला आणि मोठं पाऊल उचला चांगलं काम. अरे दक्षिणा ठेवून जा दक्षिणा. अरे काम अरे तुमचं काम होणार नाही दक्षिणा नाही दुल्यावर. अरे काय बालक अरे काय कसले बघताय शांती शांती. मला वाटतंय काहीतरी काळ बाहेर होणार आहे. शांत व्हा काळ बाहेर होणार आहे. शांत व्हा शांत व्हा तू वाटोळ होईन महा शांत महाराज. गावलं का नाही तर राहू दे तुझं घरच बसतो मग असून तिकडे सर गण्या महाराज सांगितलं आपल्याला तुम्ही ठोस निर्णय घ्या काय घेऊ येतर बाबा आपण निर्णय आता पैसे जर आपल्यापासून काय घेतो काय करतो
ते आहे का डोके काय मला तर काय तू म्हणलं गया पळा होत्या दर्श गायले तुझं धंद्याकडे काय दगडी शेट आज एकदम तरट ए म्हणजे दारू पे दे रोस नजर मला मी माझा पैसे माझ्याकडे नाही ना पैसे नाही सर ते काय ना तुझ्याकडे असते तुला का दे दहा रुपये का तुझ्याकडे खुश आहे तुझ्याकडे दहा रुपये पैसे दगडू पैसे नाही तर नाही ना बेकार्या कुत्र्या डोकर दहा रुपये नाही तर का तुमच्याकडचे मायला मग नीट तुमच्या जिंदगीवर यायला जीव द्यायला काय कुठं तर सांगला का नीट बोललो का तुमची तोंड बहिली तर मला असं असे वाकार येतील भिकारे साले दहा रुपये ना तुमच्याकडे पैसे बघायचे का तुला पैसे यायला दहा रुपये नाही भिकाऱ्यांकडे काय यांच्याकडे पैसे करतोय पैसे आपल्याकडे पण एवढं पैसे तुझ्याकडून आलो कुठन बेकार काय करायचं बेकारी साले दहा रुपये तुमच्याकडे अरे जेव द्या आपल्याला नाव ठेवायला लागली दगडे एवढं पैसे लोक दगडे नाव ठेवते म्हणजे आपली काय किंमत राहिली बांडे आपल्याला महाराजांनी काय सांगितलं ठोस निर्णय काय घ्यायचं आपण मला तर वाटतंय खुलेच करावं बचकन मग काय आणि बचकन खून केल्या पोलिसांनी धरल्यावर लागा लय मारते तिला का असला का गिरणीचा पटा असतो चटाचट माग लावते ती काय बेकर पैसे पाहिजे आपल्याला पैसे 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 पाहिजेत पैसे पैसे देण्यात आला ना तुझ्या आणवर देणार आता काय झालं आना ना 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 हा हा आलं का आलं ना दगड्या
निघाले अजून. ह्याच्यात अजून राहिले काय? अजून राहिले एवढे घेऊन हे पेले आता पेले काय पैसे काय आता त्याला काय कळत नाही पैसे तुला कळलं काय बचत गटाचं पैसे आला म्हणून अरे बाई कुठे चालली जुने पैसे तर पैसे अरे नीट काय पैसे चालवताय काय पैसे तर दे त्याला त्याला दे पैसे चल दे एवढं पैसे कुठं आणलं काय दरोडा बिरोडा टाकला काय कुठं अरे ते काय काय असं ना पैसा कसा आहे हवा कुठं आणले एवढे पैशानं तोंड पुसतंय पैशानं दे त्याला दे पैसा आहे इसे गंदा करो मैला करो ये दुमडो मरडो काय पण करो फिर भी ये चालता है क्योंकि ये पैसा है नव्हतं तर रुपये नव्हता आपल्याला तर असं माझं नाही बाबा लगे हा कष्टाचं पैसा आहे तर तुला माहित आहे ना रात्री किती अपघात झाले आपली मग चल बघ इकडे
लय अवघड झालं रे बाबा. आता सुनीला काय एक बोलून राहायचे नाही मला, घरातनं बाहेरच काढल बाबा मला. आता लगा मी पोरीच्या शाळेसाठी पैसे उचलो तर बचत गटाचं, आता कसं फेडायचं आणि कसं नाही लय अवघड. हे काय ह्यांचे कंडच घेतलं होतं होय, राहिलं का होती तर पैसे माझं. लगा तुझ्या हातात दिले ते पैसे, खिशात घातले ते माझे, देख पुढे जाताना काय केलं मला काय माहिती आहे. म्हणशील तर नाही तर लगा मी रात्री झोपताना माझ्या खिशात होतं लगा, पहिला कुठं गेलं कुठं पडलं काय कळलं नाही. लगा पण तू काय भान गेलो करतोय सारखं हा, पैसे जायचं मग जो काय वीर ना ना हो ना ना. मी सगळं व्हॉट्सअपवर टाकतो गावात रास करू, त्या बोगाट जाऊन बघायचं काय होते. जो लगा भर दुष्काळात तुझ्या पत्र्यावर जाळ झाला तिच्या आयला तुझ्या. लगा मी कवा रुपये तर इकडे तिकडे तुला सांगतो, तू परत यायला नीट ध्यान झकमार, पण काय तुझं ऐकण्यात लक्ष नाही, पिणार कुठं बी लोणार त्याच्या आयला. लगा मला सांगा मी कवा एक रुपया तर कुठं खरचलाय का वायपट हा, कुठं सुद्धा मी पैसे घालवलाय तर आजपर्यंत दारूशिवाय. आणि तसं काय झालं असलं तर ही चप्पल घेईन हानभर मला. लगा एवढ्या पैसे पाय मी तर आत्महत्या केली असती, जाऊ दे कसलं कामाला येताय रात्री ह्यांचं पैसे गेलं ते चोरीला हा, कस काय गेलं कसं गेलं कोण असतो खिशात होत कुठं पडलं काय कळलंच नाही. बर बर काळजी कर नको, मी आहे मी बघतो कुठं जाते ते पैसे, बघतो मी कुठं पडले काय बघते ती. बर झालं बाबा मी एवढं पैसे दगडे काय कर गोळा कर. बंडल आहेत ना तुझ्याकडे, माझ्याकडे चार बंडल आहेत तुझ्याकडे ठेवलाय मग पण इथं ही साईडला काढून ठेव चल. लय पैसे आता लगा आपण लय मोठं झालो, कोणाची गरज नाही आता आपल्याला, कोणाची गरज आहे आता बाबा. पैसा कसा का असो ना, कष्टाचा असो नाही तर हरामचा असो, पैसा ती पैसा मग काय तर कोणीच विचारत तर नाही तर आपल्याला सगळे एकाद घेऊ आपण आपल्यासारखं मोठं कोण नाही तर त्या दिवशी पैसे मारतोय तोंडाव आपले पैसे तोंडाव चार दिन राह. आता काय मारते घेचे पण मारून पैसे का ठेवले तिथं कुठं चोराय नाही तस ही काय ठेवलंय कुठं ठेवते राहिलं होत जास्त चुकून वाटत. आता सुट्टी नाही द्यायची त्या ह्याला फिरायचा आपण कुठं त्या दक्षिण कोरियाला ते चुंगजंग चुंका कोण आहे की त्याला दाव घेऊ पैसे आपल्याला कुंगजंग कुंका काय काय ते तिकडून आणू नये हीच पैसे ही सुखकर बाजूला घेरे असलं चिलर चिलर एका बघलेलं. अरे डँग चेकी डे डेंग डँग चेकी डँग चेकी डँग ठेव असल चोरटापणा करायचं नाही या 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 बसा आमच्या इथं बसाव बघा क्या तुझ्यापेक्षा मोठं झालो आम्ही शर्मा किती पाहिजे पैसे तुला किती मला माहिती कुठनं पैसे आणले ते तुम्ही कुठनं मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढ्या खालच्या थाला जाचाल काय लका काय झालं. अरे चोरीचं 1 लाख रुपये कमवून आणा आणि काष्टानं 100 रुपये कमवा, ते 100 रुपये कमवलेला आनंद जास्त असतो. आपण ही आमचं पैसे आहेत ना आता आम्ही कमवले आमचं आहेत काय केलं हे असले. अरे जे चोरून आणले त्या घरी जाऊन बघा त्याची काय अवस्था आहे. रडत बसलं ती तिकडं पुरीच्या ॲडमिशनसाठी त्यानं पैसे काढलेलं बचत गटाचे आणि तुम्ही इकडं माझ्या करताय पैसे आणू ना. असू दे त्याला काय होते तो ती काय नाही त्याचं पैसे माघारी नेऊन द्या, दगड्याचे पैसे चोरले ते ना होय का न्या. हा त्याच होत मग चला
पैसे घ्या सगळं आणि माघार द्यायचं त्याला. एवढं माघार द्यायचो आता. चल बाबा आता काय बरं. एक सुद्धा नोट कमी नाही झाले पाहिजे. सगळं आहे असं घ्या. आता कुठे शेजन लावत बसतो करकी गोळा सगळं माघार द्यायचं म्हणले होता. तुला मी मध्ये येतो की सांगितलेलं कळत ना. हीच पैसे जर तुमचं असत ना तुमचं चोरीला गेलं असतं तुम्हाला कसं वाटलं असतं. बेकार वाटलं असतं मला तर. लय मी आज हाणलं असतं त्याला चोराला. माझ्याकडे एवढं पैसे येतच नाही तर त्यामुळे. मग तुम्हाला कळत नाही का दुसऱ्याची काय अवस्था झाली असेल ते. चला ती खिशातलं बंडल पण घ्या आता. हो चला तिथे एक नोट राहिली की ती. किती चाला की बरोबर. अरे चाला की लवकर. आणखी लागा एकदा विचार कर की लागा लागा. रात्री लागा लय कष्ट केले आम्ही. लगा ते मांजर सुद्धा उठून दिले ना. एवढा धपके आवाजानं गेली पैसे काढलं ना. आता माघार द्यायचं म्हणजे लागा बघला. ते काय नाही चला गपचिप. बरं आम्ही येतो. आम्हाला आमची चूक कळली. आम्ही हित ना पुढं चोरीचं पैसे असं कधी करत नाही आणि चोरी पण कधी करत नाही. त्या दगड्यात तेवढं सांग नको आमचं ना. हो सांग नका. सांग नाही दे चालतंय. तुझ्या शपथ चोरी करत नाही. आता मारता का मला आणखी शपथ. बघ हे ना आणखी बघ हे बघ एवढा विश्वास. बरं दगड्याला नाही सांगत मी देतो काय करायचं. परत हित ना पुढं अजिबात असलं करायचं. काय दगडू लय लांब येऊन बसलाय. बसले असच. काय करतो इथं. काय करणार जे करायचं नव्हतं ते केलंय. अरे माझी बायको पोरगी पहिलं आम्ही लय सुखात राहतो तर. अरे हे दारू मी आपल्या असं मजा मजानं घ्यायचो पण त्याची सवय कावा लागली मला काय कळलंच नाही. माझी बायको माझ्याकडे अजून सुद्धा हाशानं बघती. तुम्ही आज दारू सोड चाल मग दारू सोड चाल पण दारू काय मला कावा सुटली नाही. अरे पहिलं गावात मी दारू पेत नव्हतो तवा. तवा गावात मला लई किंमत होती. लोक मला सगळं दगडू शेठ म्हणायचं. यायला हे दारू प्याय लागलो आणि दगडू शेठचा दगड्या झालो. अरे ती पैसे गेल्याला त्याचं मला काय सुद्धा वाटत नाही पण ती पैसे माझ्या बायकोनं कष्टानं रक्ताचं पाणी करून खुरपून पैसे भरलं होतं बचत गटाला हप्त्यानं. आणि ती पैसे माझ्या ह्यासारख्या माझ्या बेवड्यानं या दारूमुळं ती पैसे गेलं. अरे ह्या दारूमुळं तर माझ्या संसाराचं वाटोळं झालंय. म्हणजे तुझी चूक तुला कळली म्हणायचं. हे बघ दगडू अजून वेळ गेलेला नाही. अजून तू नव्यानं सुरुवात करू शकतो आणि आपला परिवार म्हणजेच आपलं जग असतं. त्यांना सुखात ठेव आणि हे घे तुझं पैसे. माझं पैसे आणि माझं पैसे तुला कुठं सापडलं. तू काल पिऊन आलता की वाड्यात पडलेलं पैसे तुझं. व्हायला बरं झालं कडे आणख्या. तुझ्यामुळं पैसे गवलं लागलं लय भारी झालं बरं का. लय संकटातनं वाचलो लागा आणखी तुझ्यामुळं. चला आता चला. बरं झालं रे बाबा देव पावला. नाही तर लगा सुनेन मला घरात कसतंच राहून दिलं नसतं. रे अवघड आहे. बरं झालं बाबा पैसे नीट ठेवत आहे आता. होय होय कोणी घेतला असतं. तर मित्रांनो कसा वाटला आजचा एपिसोड. आवडला असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू पण मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारच्या घंटीला दाबायला विसरू नका बरं का। ए बंद झाले चला बंद झाले बंद झाले। करा की हा 1 2 3 स्टॉप बाटली फोडणार कोण? रेडी बाटली रेडी चालेल पाहिलं वाजून ऍक्शन ऍक्शन।